शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. कांद्याची आवक घडल्यानंतरही भाव गडगडलेच, भाव 1100 रुपयावर स्थिर, निर्यात बंदीमुळे शेतकरी अडचणीत. दोन दिवस सुट्ट्या तरी चार चार चक्रा मारूनही काम होईना, नागरिकांची नाराजी. कर्मचारी वेळेवर येतात पण टेबलवर कमी दिसतात. मेथीची भाजी बनली जनावरांचा चारा, बाजारामध्ये मेथीला कवडीमोल भाव. अनेक शेतकऱ्यांना मेथीच्या शेतात सोडले जनावरे. नोव्हेंबरमध्ये अवकाळीच्या मदतीची 167 कोटी रुपये मंजूर. शेतकऱ्यांना दिलासा, वाढीव दराने मिळणार शेतकऱ्यांना मदत. अचलपूर शहरामध्ये 450 रुपये किलो लसूण, फोडणी महागली, गृहिणीचे बजेट बिघडले. शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी. शेतातील विहिरी गाळमुक्त करण्यासाठी अनुदान द्या, आम आदमीची मुख्यमंत्र्याकडे केली मागणी. ₹600 ब्रॉसने 2000 नागरिकांना रेती. घरकुलासाठी 164 लाभार्थ्यांचे 800 ब्रॉस बुकिंग, 391 ब्रॉस वितरित. जिल्ह्यामध्ये अंत्योदयच्या 66104 कार्डधारकांना मिळणार मोफत साडी. राज्य यंत्रमाग महामंडळद्वारे पुरवठा होळीपर्यंत होणार साडीचं वितरण. जिल्ह्यातील 83,779 खातेदारांना केली ई पीक पाहणी. ई पीक नोंदणी विसरली, सरकारी मुदतही विसरा. 2,00,000 बाधित शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईपोटी. 115 कोटी रुपये नोव्हेंबरमध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता शासनाकडून निधी वितरित. CCI कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. गंगापूर आतापर्यंत फक्त 10,000 क्विंटल कापूस खरेदी. रेशन कार्डवर साखर केव्हा मिळणार? शिधापत्रिकांधारकांचा शासनाला सवाल. 4 महिन्यापासून समस्या कायम. 16,067 अंत्योदय शिधापत्रिकांवंचित. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, उन्हाळी ज्वारीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल. हा रब्बी हंगामामध्ये चित्र, यंदा ज्वारीमुळे शेतकऱ्यांना दिवाळीचा. संतप्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेटच केलं, 3 तास बंद. पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा. 24,00,000 क्विंटल धान शासकीय केंद्रावरच, अवकाळी पावसाचे संकट काय हे कायम. राईस मिलचा बहिष्कार कायम, फाउंडेशन समस्यात झाली वाढ. राष्ट्रीय महामार्गावरील गॅस पाईपलाईनसाठी आता शेतकऱ्यांना केवळ 20,000 भरपाई. गेलचा खेळ, महामार्गावरील शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार? कृषी कर्ज द्याल पण शेतीमालास भाव नाही, अर्थसंकल्पामध्ये शेतकरी व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया. रात्री 1:30 स्टेट बँकेत लागतात शेतकऱ्यांच्या रांगा. KYC पूर्ण नसल्याने लाभार्थ्यांचे पैसे मिळणार. महिलांसाठी सुरक्षेचा प्रश्न निर्माण. चालाकी अनुदान घेतले पण शेडनेट शेतात नाही ठेवले. अनुदानाची रक्कम 1 महिन्यात परत करण्याची शेतकऱ्यांना नोटिसा. हरभरा 4,552 रुपयापासून तर 6,611 रुपये. शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी. तर अनेक बाजार समितीमध्ये